नमस्कार, मी प्रियंका पठाडे. सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. जगासह देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येतोय. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन सध्या जगभरात धुमाकूळ घालतोय. अशातच देशाच्या राजधानीचं ठिकाण असलेल्या दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं केजरीवाल सरकारनं हा निर्णय घेतलाय. भाजप आमदार नितेश राणेंना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच येत्या शुक्रवारपर्यंत अटकेपासून दिलासा मिळालाय. पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंना अटक न करण्याची ग्वाही राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली आहे. संतोष परब हल्ल्या प्रकरणी त्यांच्या अटकपूर्व जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. मुस्लिम समाजातील महिलांची आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या बुलीबाई ऍप विरोधात कारवाई करताना मुंबई पोलिसांनी बंगळुरूतून एका तरुणाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं ही कारवाई केली. बंगळुरूतून 21 वर्षीय तरुणाला अटक करून मुंबईत बीकेसी पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. राज्यातील कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागलाय. दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येते. याशिवाय ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही भर पडतीये. मुंबई पुणे या महानगरांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. मुंबई नवी मुंबई ठाणे या ठिकाणी ऑफलाईन शाळा महाविद्यालय 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आजचा दिवस हा बीडीडी वासियांसाठी भावनिक आणि आनंदाचा दिवस आहे. कारण आजपासून बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम सुरू करण्यात आलंय. यासाठी बीडीडीची पहिली इमारत आज पाडण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे नायगाव इथं उपस्थित होते. इंग्रजांचं कारागृह ते गिरणी कामगारांचं नंदनवन असा प्रवास या चाळींनी अनुभवलाय. नवीन वर्षाच्या दिवशी गलवान खोऱ्यात चीनचा ध्वज फडकवल्याच्या दाव्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी पूर्णविराम दिलाय. काही दिवसांपूर्वी चीनी सैनिकांनी या प्रदेशात त्यांचा ध्वज प्रदर्शित केल्याचा दावा केला होता. मात्र आता त्याच ठिकाणी उभं राहून भारतीय जवानांनी तिरंगा फडकावलाय. त्यामुळे आता चीनचे दावे फोल ठरले. अधिक बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी. लोकांकडून लोकांसाठी.